प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाच्या पुरणपोळीचा थाट तर ओरत असतो, मात्र ही पुरणपोळी फक्त आपल्या सणावाराला खाली जाते. पुण्यामध्ये तब्बल 24 प्रकारच्या 365 दिवस पुरणपोळी मिळते. एकाच छताखाली खाण्याची ठिकाण पुण्यात सुरू झाले आहे, ते नक्की काय आपण आज व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. याबाबत पुरणपोळी घरचे आकाश यांनी सांगितले की आमच्या 30 रुपयापासून पुरणपोळी मिळते. यामध्ये बदाम, खोबरं आणि अंजीर पुरणपोळी देखील आपल्याला खावायला मिळेल. महाराष्ट्रीय सणांमध्ये आपल्या इथं पुरणपोळीला सर्वात जास्त महत्त्व असतं, मात्र अनेकदा पुरणपोळी करणे अतिशय किचकट काम असतं. आता तर बाजारामध्ये अनेक ठिकाणी पुरणपोळी उपलब्ध आहेत, मात्र पुण्यातील पुरणपोळी घर येथे तुम्हाला विविध पद्धतीच्या पुरणपोळी एका छताखाली मिळतील. हे कसं काय शक्य आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे आकाश, ज्यांचं हे पुरणपोळी घर आहे. काय सांगाल की ही कन्सेप्ट कशी तुम्हाला सुचली? माझं नाव आकाश ओळेकर आणि कन्सेप्ट म्हणजे पुरणपोळीवर तर लहानपणापासूनच प्रेम आहे, कारण का आई जेवढी मेहनत करून पुरणपोळी बनवायची ते लहानपणापासून बघितलं आणि पुरणपोळी म्हणजे एक हृदयाच्या जवळचा विषय असं झालेला आहे. आणि तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये पुरणपोळ्या मिळतात, पण त्या फक्त सणावाराला मिळतात. तर आमचं विजन हेच होतं की बाबा वर्षभर 365 डेज सगळ्यांना गरमागरम पुरणपोळ्या मिळायला हव्या, हा विचार करूनच आम्ही पुरणपोळी घर सुरू केलं होतं. आपल्या इथे किती प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात? आमच्याकडे 24 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात. त्याच्यामध्ये तुमच्याकडे बदाम आहे, खवा आहे, आपली रेग्युलर घरातली पुरणपोळी आहे, अंजीर आहे, चॉकलेट पुरणपोळी आहे पण लहान मुलांसाठी, आणि असंच बरा कोकोनट आहे, अशा बऱ्या प्रकारच्या पुरणपोळ्या आहेत आपल्याकडे. आणि आपली पुरणपोळी इतर पुरणपोळ्यांपेक्षा का वेगळी? आपल्या पुरणपोळीची स्पेशालिटी आहे की आपला जो कणिका आहे ज्याच्यामध्ये आपण पुरणपोळी बनवतो तो रव्याचा आहे, आणि त्याच्यामुळे त्याची शेल लाईफ जी आहे ती नॉर्मल पुरणपोळीपेक्षा 10 दिवस, जी डाळ म्हणजे आपली जी घरची पुरणपोळी असते तिची शेल लाईफ 4 दिवस आहे, आणि बाकीच्या पुरणपोळ्यांची 10 दिवसावरनं टिकते. आणि आपली स्पेशालिटी हेच आहे की आपण ते त्याचं जे कणिका आहे ते रव्यापासून बनवतो, त्याच्यामुळे त्याची टेस्ट कधीच चेंज होत नाही. तर अजून हा पण प्रश्न आहे की म्हणजे 10 दिवस तुमच्याकडं ती पुरणपोळी टिकते, तर आपल्याला जी मागणी आहे ती पुरणपोळीची ती कशी, म्हणजे बाहेर देशातून देखील येते का, आणि रिस्पॉन्स कसा आहे सध्या? आम्ही दिवाळी, ॲक्च्युली आमचं दुकान दिवाळीच्या अगोदर सुरू झालं होतं, तर दिवाळीमध्ये बऱ्याच लोकांनी UK आणि US या ठिकाणी पुरणपोळ्या पाठवलेल्या आहेत, आणि त्यांचा आम्हाला कॉल आला होता की बाबा एकदम बेस्ट, एवढ्या दिवस झाले पाठवून पण जशी टेस्ट आहे तशी एकदम सगळं बेस्ट आहे. तर आपण पाहिलं की पुण्यामध्ये पुरणपोळी घरी आपल्याला 24 ते 25 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात. खरं तर पुरणपोळी करणे अतिशय सुगरणीचं हातचं सगळ्यात चांगलं काम मानलं जातं, पण अनेकदा ते शक्य होत नाही. तुम्हाला जर कधीही वर्षभरात 365 दिवसामध्ये कधीही पुरणपोळी खायची झाली तर इथं नक्की भेट द्या. पुन्हा नीलम कराळे. माझं नाव प्रिया यादव. ही खजूर पुरणपोळी आहे. आम्ही लास्ट टाईम पण आलो होतो, इथे खूप छान छान पुरणपोळ्या मिळतात वेगवेगळ्या, आणि टेस्ट पण खूप छान आहे इथे. ह्यातली मला लास्ट टाईम आम्ही खवा पुरणपोळी ट्राय केली होती, तीही छान आहे, आणि माझ्या मुलीने चॉकलेट पुरणपोळी ट्राय केली होती, तिलाही आवडली खूप. तर माझ्याकडे आता ह्यांची बदाम पोळी आहे, आपण खाऊन बघूया कशी आहे टेस्टला. तुम्ही बघू शकता की बदामचा पूर्ण रंग जो आहे ह्या पोळीमध्ये उतरलेला आहे. गरमागरम आणि तुपाची धार असलेली बदामाची पोळी आहे, अतिशय चविष्ट अशी पोळी आहे. पुण्यात नक्की आहे तर पुरणपोळी घर नक्की भेट द्या.